कल्याण पश्चिम गांधी चौक परिसरात 20 तोळे सोने पॉलिशसाठी दिले असता कारागीर आई आजारी असल्याचे सांगून फरार झाला होता. तब्बल 2 वर्षानंतर आरोपी मिराजुद्दीन शेख याला पोलिसांनी बंगालमधून ताब्यात घेतलंय, अशी माहिती कल्याण येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. आरोपी मिराजुद्दीन हा पसार झाला होता. गेली 2 वर्ष पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र मिराजुद्दीन ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना चकवा देत होता. अखेर काही दिवसांपूर्वी पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळाला. तो पश्चिम बंगाल येथील हुबळी जिल्ह्यातील आमग्राम येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मिराजुद्दीन दिसताच बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 100 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आलंय. त्यानंतर पोलिसांनी त्याला कल्याणमध्ये आणले. पोलीस कोठडीदरम्यान चौकशीअंती त्याने उर्वरित सोने आई आजारी असल्याचे कारण देऊन दुकानदाराला विकले असल्याची कबुली दिली. तब्बल 2 वर्षांनी पोलिसांनी हे 20 तोळे सोनं हस्तगत केलंय. आरोपी जो आहे तो आमच्या ते सनम गोल्ड पॉलिश म्हणून एका दुकानात कारागिराचं काम करत होता पॉलिशचं, आणि त्याने त्याच्याकडे दिलेलं पॉलिशचं सोनं 200 ग्रॅम हागून पळून गेलेला होता आणि त्यावेळेला मिळाला नव्हता. 2019 त्यानंतर त्याच्यावर आपण कंटिन्यू वॉच ठेवून त्याला तिथून आता पकडून आमच्या पथकाने आणलेलं आहे. त्यात API मुंडे आणि त्यांचं DB पथक होतं. त्याच्याकडनं प्रथम 100 ग्रॅम रिकवर करून इथे आणलं, अटक केली, पुन्हा त्याच्याकडनं तपास केला असता परत 100 ग्रॅम त्याचं तिकडे त्याने विकलं होतं, ते देखील रिकवर करून आणलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे. हा पॉलिशचं काम करतो आणि 200 ग्रॅम सोनं होतं, त्याच्या मनात लालच आली आणि त्याने ते चोरून न्यायचं ठरवलं आणि त्यापर्यंत चोरून घेऊन गेला होता.